आज आपण नंबर दुभाजकाचे प्रमेय याविषयी माहिती घेऊया. नंबर दुभाजक प्रमेय काय आहे? रेषाखंडांच्या नंबर दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडांच्या अंत्यबिंदू पासून समान अंतरावर असतो. आता पाहिजे आकृती, यामध्ये एबी हा रेखाखंड आहे आणि यावर पीएम हा या रेखा रेषा एल ही लंब रेषा आहे. हा बिंदू एम हा एबीचा मध्यबिंदू आहे. तर रेषा एल ही एबीची लंबदुभाजक रेषा आहे. रेषा एबीला एम बिंदू छेदते, म्हणजेच लेंथ पी ए बरोबर लेंथ पी बी, म्हणजेच लेंथ पी ए म्हणजे एबीची लंबाई आणि बीपीची लंबाई सारखीच. त्यानंतर आता कोण दुभाजकाचे प्रमाण. कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजांपासून समदूर असतो. आता समोरील आकृती पहा. या आकृतीमध्ये पी क्यू आर हा कोण आहे आणि या कोणामध्ये क्यू एस हा एक किरण आहे, तो या कोणाचा कोण दुभाजक आहे. तर यामध्ये आता ए बी पर लंबरूप पी क्यू आणि ए सी लंबरूप क्यू आर, तर त्यामुळे रेख ए बी सर्वांसम एकरूप रेख ए सी, म्हणजे आता ए बी आणि ए सी हे एकरूप असते. आता आपण पुढील भाग त्रिकोणातील बाजू व कोण यांच्या असमानतेचा गुणधर्म पाहू. त्याचा प्रमेय आहे, जर त्रिकोणाच्या दोन बाजूंपैकी एक बाजू दुसरीपेक्षा मोठी असेल तर मोठ्या बाजूसमोरील कोण हा लहान बाजूसमोरील कोणापेक्षा मोठा असतो. आता आकृती एक्स वाय झेड मध्ये पहा. ह्या आकृतीत बाजू एक्स वाय आणि बाजू एक्स झेडचा आपण विचार करू याचा. तर याच्या तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की एक्स झेड ही बाजू मोठी आहे एक्स वाय पेक्षा. म्हणजे याचाच अर्थ की बाजू एक्स झेड ही एक्स वाय पेक्षा मोठी आहे, म्हणून कोण एक्स वाय झेड म्हणजेच या बाजूसमोरील कोण हा वाय कोण येतो, म्हणजे एक्स वाय झेड हा कोण एक्स झेड पेक्षा मोठा असेल. त्यानंतर पुढील प्रमेय आहे, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. आता या आकृतीमध्ये पहा, त्रिकोण ए बी सी हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणात कोणत्याही दोन बाजूंची बेरीज केली, समजा आपण ए बी अधिक बी सी केली, तर या बाजूंची बेरीज ही ए सी पेक्षा जास्त असेल. त्यानंतर समजा आपण बी सी व ए सी ची बेरीज केली तर ए बी पेक्षा जास्त असेल, आणि समजा ए सी व ए बी ची बेरीज केली तर ए बी सी पेक्षा जास्त असेल. आता आपण सराव संच 3.4 मधील उदाहरण पाहू. त्याचं पहिलं उदाहरण आहे आकृती 3.48 मध्ये बिंदू ए हा कोण एक्स वाय झेड च्या दुभाजकावर आहे. जर ए एक्स बरोबर 2 सेंटीमीटर तर ए झेड काढा. आता ही आकृती आपल्याला सोबत दिलेली आहे. तर या आकृतीमध्ये एक्स वाय झेड हा एक कोण दिलेला आहे आणि वाय ए हा त्याचा कोण दुभाजक आहे. तर बिंदू ए जो आहे हा एक्स वाय झेडच्या दुभाजकावर आहे. जर बिंदू ए हा एक्स वाय झेडच्या बाजूंपासून समानांतरावर आहे, म्हणजेच त्रिकोणाच्या दुभाजकाच्या प्रमेयावरून आपल्याला हे सांगता येईल. तर मग ए एक्स आणि ए झेड यांचा जे समान असतील हे आपल्याला दिलेलंच आहे अगोदर. तर ए एक्स बरोबर 2 सेंटीमीटर म्हणून ए झेड बरोबर सुद्धा 2 सेंटीमीटर. आता आपण 3.4 मध्ये तिसरं उदाहरण पाहू. त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी क्यू बरोबर 10 सेंटीमीटर, क्यू आर बरोबर 12 सेंटीमीटर, पी आर बरोबर 8 सेंटीमीटर. तर या त्रिकोणाचा सर्वात मोठा सर्वात लहान ओळखा. त्यासाठी आपण एक आकृती काढली त्रिकोणाची. हा त्रिकोण पी क्यू आर याप्रमाणे काढलेला आहे. याची पी क्यू ही बाजू 10 सेंटीमीटर, क्यू आर ही बाजू 12 सेंटीमीटर आणि पी आर ही बाजू 8 सेंटीमीटर दिलेली आहे. तर यामध्ये आपल्या लक्षात येईल की कोणती बाजू सगळ्यात मोठी आहे ती अगोदर, म्हणजे आपण ती अगोदर लिहिणार, म्हणजे क्यू आर इज ग्रेटर दॅन पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर, म्हणजे क्यू आर हा पी क्यू पेक्षा मोठा आहे आणि पी क्यू हा पी आर या बाजूपेक्षा मोठी बाजू आहे. तर यावरून आपल्याला सांगता येईल की मोठ्या बाजूसमोरील कोण हा मोठा असतो व लहान बाजूसमोरील कोण लहान असतो. त्याप्रमाणे कोण पी क्यू पी आर हा कोण पी आर क्यू पेक्षा मोठा आहे आणि कोण पी आर क्यू हा कोण पी क्यू आर पेक्षा मोठा आहे. म्हणजेच याच्यात आपल्या लक्षात येईल कोण क्यू पी आर हा सर्वात मोठा कोण आहे
वो कोण पी क्यू आर हा सर्वात लहान कोण आहे.